मशिदींवरच्या लाऊडस्पीकरच्या संदर्भात गुजरात हायकोर्टाने महत्त्वाचं असं निरीक्षण नोंदवलेलं आहे. मशिदींच्या लाऊडस्पीकरवरील अजानने ध्वनी प्रदूषण होत नाही असं त्यांनी म्हटलंय. लाऊडस्पीकरवरील अजानला विरोध करणारी याचिका ही आता कोर्टाने फेटाळून लावलेली आहे. अजानमुळे मानवी आरोग्याला हानिकारक असणारं ध्वनी प्रदूषण होत नाही असं गुजरात हायकोर्टाने म्हटलेलं आहे. आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी दीपक आहिर आपल्या सोबत आहेत. दीपक, काय अधिकची माहिती आहे? गुजरात हायकोर्टाने हे निरीक्षण नोंदवलेलं आहे. डॉक्टर धर्मेंद्र प्रजापती यांनी एक याचिका दाखल केली होती की त्यांच्या हॉस्पिटलच्या बाजूला असणारं जे मॉस्क होतं, मशीद होती, त्याच्याने, त्याच्या अजानने, त्याच्या व्हॉइसने तिकडच्या पेशंट्सला, तिकडच्या रुग्णांना त्रास होतो, आणि अशी त्यांनी याचिका दाखल केली होती. परंतु अहमदाबादच्या चीफ जस्टिस सुनीता अगरवाल आणि जस्टिस अनिरुद्ध मयी यांनी ती याचिका फेटाळली आहे हे सांगून की याचिका ती अजान जी होती फक्त 10 मिनिटांसाठी होती आणि त्या आवाजाने कोणत्याही प्रकारचा ध्वनी प्रदूषण होत नाही, कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही असं सांगत या बेंचने ती याचिका त्यांची फेटाळण्यात आली. अगदी धन्यवाद दीपक या माहितीसाठी.